सध्या कांद्याच्या प्रश्नावरून राज्यात राजकारण तापले असताना नाशिकमध्ये शहर काँग्रेसकडून एक अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। काँग्रेस कार्यालयाबाहेर एक भव्य असा कांदा ठेवण्यात आला होता। कांदा प्रश्नावरून काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात कांदा पात घेऊन तसेच कांद्याची रोपे हातात घेत जोरदार निदर्शन केली। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे झालेल्या नुकसानाची भरपाई करून द्यावी तसेच कांद्याला हमी भाव मिळावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनासंदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी अधिक माहिती दिली। आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन येथे जवळजवळ 8.5 फुटाच्या कांद्याची प्रतिकृती आज आपण बघता आहात। गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यात विशेषतः जिथे जगातला सर्वात प्रसिद्ध कांदा उत्पादित होतो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अतोनात कांद्याचं नुकसान झालं। पण या पावसाच्या आधीसुद्धा कांद्याचं जेवढं उत्पादन झालं शेतकऱ्याला सरकारने तेवढा हमीभाव दिला नाही। शेतकऱ्याचा कांदा निर्यात करण्याच्या ऐवजी बाहेरच्या देशातून कांदा आयात करण्याचं धोरण सरकारने अवलंबलं। या भाजपा मोदी आणि फडणवीस सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली। आपण बघितलं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अगदी तुटपुंजी मदत ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा एक दिवसाचा सुद्धा खर्च भागू शकत नाही। जेवढा खर्च शेतीला होतो आणि दिवस रात्र अहोरात्र मेहनत करणारा आमचा अन्नदाता आज रस्त्यावर आलेला आहे। अक्षरशः कांदे रस्त्यावर फेकून दिले जात आहे। शेतकऱ्याचं आयुष्य बर्बाद झाले। शेतकरी देशोधडीला लागले, आत्महत्या करतायत। या निषेधार्थ या सगळ्या गोष्टींचा निषेधार्थ आणि शेतकऱ्यांना समर्थन करण्याकरता शहर सेवा दलाने ही प्रतिकृती तयार केली। आपण बघताय की ही प्रतिकृती तयार करत असताना सुद्धा म्हणजे कांदा हा आर्टिफिशियल कांदा तयार करत असताना सुद्धा कालपासून पाऊस चालू आहे। कार्यकर्त्यांना अत्यंत तळमळीने ही प्रतिकृती उभी केली। सेवा दलाचा हा उपक्रम असे अनेक उपक्रम त्यांनी केले समाजासाठी लोकांसाठी उपयुक्त किंवा त्यांना समर्थन कोणी अडचणीत असेल त्यांना समर्थन देण्याकरता नाशिक शहर सेवा दल शहराचे अध्यक्ष वसंत ठाकूर त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की या शेतकऱ्याचा आवाज अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही प्रतिकृती तयार केली। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। नाशिक शहर काँग्रेस कमिटी, नाशिक शहर सेवा दल आणि आमचे सर्व फ्रंटल आणि आघाड्या या शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कम पुढे उभे आहे। दरम्यान राज्यभरात कांदा प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अगोदरच कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते। त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आणि त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले। त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांकडून देखील कांदा प्रश्नावर आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेस पक्षाकडून आज निषेध म्हणून भव्य कांदा दाखवत आंदोलन करण्यात आलं। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।